कुपवाड शहर शिवसेनेचे संघटक सूरज कासलीकर यांनी शिवसेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराने आपण प्रभावित झालो आहोत, त्यांच्याकडूनच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडणार आहे, असं पक्षप्रवेशावेळी बोलताना कासलीकर म्हणाले। यावेळी भाजपचे नेते माजी उपमहापौर मोहनबापू जाधव यांच्या संपर्क कार्यालयात पक्षप्रवेश झाला। यावेळी मोहनबापू यांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या। भाजप आणि शिवसेना शिंदे गट सत्तेवर आल्यानंतर अनेक चांगले निर्णय घेत आहेत, त्यामुळे जिल्ह्याचाही विकास होणार असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एक दिलाने काम करतील, असं मोहनबापू जाधव यांनी सांगितले। कासलीकर यांच्याबरोबर विनायक एडके, दादासाहेब रुपनर, सतीश पाटील, दीपक शिंदे, विराज पोळ, सतीश ऐवळे यांनी युवासेना आणि शाखाप्रमुख पदाचा राजीनामा देत शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला। मी सांगलीचे जिल्हाप्रमुख माननीय श्री आनंदराव बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेना ठाकरे गटाचा शहर संघटक पदाचा राजीनामा देत आहे व शिंदे गटात प्रवेश करत आहे। माझ्यासोबत सांगलीचे आमचे अवजार वाहतूक सेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख विनायक खेडके, तसंच युवासेनेचे कुपवाडचे माजी उपशहर प्रमुख दादासाहेब रुपनर, तसेच आमचे अहिल्यानगरचे शाखाप्रमुख सतीश ऐवळे व तिथली सर्व शाखेतील मुले हे आज माझ्यासोबत इथं एकनाथ शिंदे गटात प्रवेश करत आहेत। आमचे मित्र माजी महापौर माननीय मोहन बापू यांचे नेहमीच आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि आता शिवसेना व भाजपची युती आहे, त्यामुळं बापूंचंही आम्हाला याचं पुढं पाठबळ मिळेल आणि कायमच त्यांचं आम्हाला आशीर्वाद रूपानं पाठबळ असते, त्यामुळं आज आम्ही बापूंनी पण आमचा सत्कार घेतला, त्याबद्दल बापूंचं पण आभार मानतो आणि एकनाथ शिंदे गटात आम्ही सर्वांनी प्रवेश केला असं मी जाहीर करतो।